यहाँ पे सुदर्शन गुप्ता एक्स एमएलए बीजेपी का। अरे भाई बीजेपी के वालों ने हमारे कांग्रेस के एमएलए को क्यों पकड़ रखा है? सरकार हमारी कांग्रेस की है, जनता ने हमको चुना है, तो फिर भारतीय जनता पार्टी उनको पकड़ के क्यों ले आई? सर उनको कुछ पैसा की सर दे के लेके आया उनको ऐसा ये जब तक मिलेंगे नहीं जब तक भाई उनसे मिलने से तो पता तो लगे। हमारे एमएलए को ये फोन कर रहे, हमारे तो वीडियो क्लिप्स है, ठीक है, ऑडियो क्लिप्स है, 5 करोड़ ले लो, 25 करोड़ ले लो, 30 करोड़ ले लो, इसकी वीडियो क्लिप से एमएलए ने बयान दिया है। ओ, उनको ऑलरेडी पैसा देता करके ऑफर किया उन लोगों ने। हमारे अनेक एमएलए जिन्होंने पब्लिक में कहा है, मनोज चावला ने बोला, नीरज को बोला, नीरज दीक्षित को बोला है, इट्स ऑन रिकॉर्ड। ठीक है ठीक है, अभी क्यों नहीं छोड़ रहे सर आपको? आप रिक्वेस्ट नहीं किया, उनको लेटर नहीं दिया आपने इनको पुलिस लोगों को? अरे लेटर अभी लिख देता हूँ। ठीक है भाई, मैंने उनसे रिक्वेस्ट किया, मैं अकेला आदमी हूँ, ठीक है, मैं जाने के लिए तैयार हूँ, अकेला ले जाएं, मेरे पास कोई हथियार नहीं है, उनकी जान को खतरा नहीं है, तो मुझे मिलने को भी क्यों रोका जा रहा है? आप कितना टाइम से इधर रुका है सर? आप यहाँ पर आधा घंटा हो गया है, एक घंटा हो गया पकड़ रखे सर। आपका शुभ नाम? कांतिलाल भूरिया, एक्स मिनिस्टर, सेंट्रल मिनिस्टर दिग्विजय जी। आपका शुभ नाम? चौधरी, एमएलए। आपका शुभ नाम? आरिफ मसूद, एमएलए। मैं हर्ष यादव, मिनिस्टर हूँ मध्य सरकार में, एमपी सरकार में, एमपी सरकार नहीं, 6 मिनिस्टर है अभी साथ में, तरुण भानोट जी। वो लोग मुझसे बात करना चाहते हैं, ठीक है, उनके फोन छीन लिए गए हैं, ठीक है, पुलिस वाले उनसे बात भी नहीं करने दे रहे हैं, ठीक है, कहते हैं इनको सिक्योरिटी थ्रेट है, ठीक है। मैंने कहा मैं गांधीवादी आदमी हूँ, मेरे ऊपर पास न बम है, न हथियार है, न पिस्तौल है, न राइफल है, ठीक है, मुझे अकेले ले जाएं, ठीक है, उनसे मिलवा दें, मुझे संतुष्टि हो जाएगी, मैं वापस चला जाऊंगा, ठीक है, उसमें क्या आपत्ति है? सर बताए आप क्यों नहीं भेज रहे उनको, आप प्लीज बताइए। आई एम नॉट आंसर ಸರ್ ಸರ್ ಯಾಕೆ ಕಳಿಸಲ್ಲ ಅವ್ರನ್ನ ದಯವಿಟ್ಟು ಹೇಳಿ ಪ್ಲೀಸ್। ನಾವು ಆಲ್ರೆಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡಿದ್ವಿ, ಅಲ್ಲ ಕೇಳ ನೀವು ಯಾಕೆ ಕಳಿಸಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕು, ನೀವು ಜನತೆಗೆ ಹೇಳ್ಬೇಕು ಸರ್। ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡಿದ್ವಿ, ಅಲ್ಲ ಬತಾಯಿಯೇ ಪ್ಲೀಸ್। Mr. Bhima Shankar ji is saying that he has been told by some person who claims to be MLA of whose name he doesn't know, whose name he doesn't know, that he doesn't want to meet me. How do I know that he has spoken to MLA? ಸರ್ ಯಾಕೆ ಕಳಿಸಲ್ಲ ಸರ್ ಅವ್ರನ್ನ? ಏನ್ ಕಳಿಸಲ್ಲ ಸರ್ ಅವ್ರನ್ನ? ಪತ್ರ ಬರೆದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇವರಿಗೆ ನಮಗೆ ಭೇಟಿ ಯಾಕೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ, ಇವ್ರಿಂದ ತೊಂದರೆ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಪತ್ರ ತೋರಿಸಿ ಸರ್, ಅವ್ರಿಗೆ ಪತ್ರ ತೋರಿಸಿ, ಅವ್ರಿಗೆ ಸರ್ ಲೆಟರ್ ದಿಯಾ ಆಪ್ಕೋ, ಲೆಟರ್ ಆಪ್ಕೋ, ಲೆಟರ್ ಪೆ ಮೇರೆ ಲೆಟರ್ ನಹೀಂ ದಿಖಾಯಾ, ಏಕ್ ಫೋನ್ ಪೆ ದಿಖಾಯಾ, ಉಸ್ಮೇನ್ ಎಂದಲ್ ಸಿಂಗ್ ಮನೋಜ್ ಚೌಧರಿ ಲಿಖಾ ಹುವಾ ಹೈ, ಎಂದಲ್ ಸಿಂಗ್ ಹ್ಯಾಸ್ ಬೀನ್ ಮೈ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಇನ್ ಮೈ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಸಿಟ್ಟಿಂಗ್ ಎಮ್ಎಲ್ಎ, ಹಿ ಹ್ಯಾಸ್ ಸೆಂಟ್ ಅ ವರ್ಡ್ ಟು ಮೀ ದಟ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಬೀನ್ ಹೆಲ್ಡ್ ಕ್ಯಾಪ್ಟಿವ್, ಯು ಕಮ್, ಐ ವಿಲ್ ಕಮ್ ವಿತ್ ಯು now and his signature is forged, theek hai, the BJP MLA Arvind Bhadauria and Bhargav member of parliament are holding them captive, this is my allegation, why can't I meet my own MLAs, my own voters, because my own party people, what is BJP doing in between, what has BJP got to do in between, ye mera, it is my right to meet my congress MLAs, I don't want to meet the BJP MLAs, I want to meet the congress MLAs. People have elected them as Congress MLAs, not as BJP MLAs. The public is getting so fine. We'll have to take you into custody. You do what you want to. ಸರ್ ಜಿ ಕುಛ್ ಕಹ ರಹೆ ಸರ್ ಆಪ್ 500 ವಾಪಸ್ ಬೈಠಿ ಪ್ಲೀಸ್ ಬೈಠಿ ಆಪ್ 500 ಬಾತ್ ಕರಿಯೆ ಅಭಿ ಮೀಡಿಯಾ ಕ್ಯಾ ರಿಯಾಕ್ಷನ್ ಬೋಲ್ನೆ ವಾಲೆ ಬಾತ್ ಕರಿಯೆ ತಲ್ಲಾಟ ಬಡ ತಲ್ಲಾಟ ಬಡ 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 ಬಡ
ये तरीका गलत है यार, ये बहुत गलत है, बहुत गलत है। मीडिया रे चल बड़े मीडिया asking a member of parliament to wait to tarun tuk gaya No, I will wait all my life. Sir, डीजी साहब हर जगह हर काम नहीं कर सकते, इसीलिए तो मैं यहाँ डीजी साहब डेमोक्रेसी को तो बचा सकते हैं। तरुण जस्ट वेट, इतना अलाउड करो। तरुण जस्ट वेट। May I request you, sir, that I would like to speak? He's one of the, I guess, he is the SP of the neighboring district. Okay. Mm-hmm. So, okay. Let us talk to him also. ಮುಂಡಾ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕಾನೂನು ಶಾಸಕರನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡುತ್ತಿರೋ ಬಿಜೆಪಿಗೆ, ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಕಗ್ಗಲೆ ಮಾಡುತ್ತಿರೋ ಬಿಜೆಪಿಗೆ, ಶಾಸಕರನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡುತ್ತಿರೋ ಬಿಜೆಪಿಗೆ